भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आज कोल्हापुरात जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व आपला हेतू स्पष्ट केला. त्यांच्याशी तिचा जागरच्या संपादिका यांनी रोक बाय ठोक प्रश्न विचारून अर्धे मंत्री जेलमध्ये तर अर्धे मंत्री दवाखान्यात जाणार असे तुम्ही म्हणता म्हणजे सरकार पडणार का असं तुम्हाला म्हणायचं आहे का असा धडधडीत प्रश्न विचारणाऱ्या तिचा जागरच्या संपादिका शर्वरी पवार मॅडम यांच्या प्रश्नाला उत्तर खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की सरकार अजून 10,000 वर्ष शासन करावे पण त्यांनी घोटाळे बंद करावेत. कोविडमध्ये त्यांनी करप्शन केलं त्यामुळे कोविडचं प्रमाण शासनाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढलं. आमचं आंदोलन आहे ते घोटाळा उघडकीस आणून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आहे असंही ते यावेळी म्हणाले. आतापर्यंत मी 14 मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. जेलमध्ये आणि निम्मे मंत्री दवाखान्यात जाणार असं आपण सूचित करता म्हणजे सरकार पडणार असं आपल्याला म्हणायचं आहे का थेट? यांनी 10,000 वर्ष शासन करावं परंतु घोटाळे बंद करावे. आपण भाजपा कार्यकर्त्यांची नंतर बैठक आहे हे पत्रकार परिषद एक वाक्य पूर्ण करतो त्यांना ताई दाखवून तर आमचं तर म्हणणं आहे कोविडमध्ये यांनी करप्शन केलं त्यामुळे महाराष्ट्रात कोविडचा मृत्यूंक प्रचंड वाढला. आता ग्रामीण ग्रामपंचायतला दिलेल्या अधिकार अशा प्रकाराने कापतायत खिसे कापतायत. आमचं जे आंदोलन आहे हे घोटाळा उघडकीस करून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचं. पण आतापर्यंत मी 14 मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणले सगळे 14 च्या 14 वर एक्शन इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. होते असं ईडी का बुलावा आया किंवा किरीट तुम्हाला घोटाळा काढला तर अर्धे गायब होतात आणि आता अर्धे हॉस्पिटलमध्ये भरती होतात. म्हणून मी ही गोष्ट सांगितली. राष्ट्रवादी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.